आज मुंबईमध्ये ज्या प्रकारे आपल्या सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात विकास केला, माझा सवाल आहे 25 वर्ष उद्धवजींच्या अधिपत्याखाली मुंबईची महानगरपालिका होती, एक काम ज्यांनी मुंबईचा चेहरा बदलला, चित्र बदललं, असं एक काम ते दाखवू शकतात का? मी सांगतो, ते दाखवू शकत नाही. आज गेल्या 10 वर्षामध्ये आपलं सरकार असताना आणि आता एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातलं सरकार असताना मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सुरू झालं, याचं कारण आमच्या पाठीशी मोदीजींचा आशीर्वाद आहे, मोदीजींचं विजन आहे. एखादं शहर कसं आधुनिक झालं पाहिजे, त्या ठिकाणी कशा सोयी मिळायला पाहिजे, तिथल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं पाहिजे, या संदर्भातलं मोदीजींचं विजन होतं. म्हणूनच मुंबईमध्ये आज मेट्रोचं जाळं आपण पाहतोय, 50 किलोमीटरचं जाळं तयार झालं आहे, अजून 50 किलोमीटरचं आपण याच वर्षी सुरू करतोय, अजून 50 किलोमीटरचं पुढच्या वर्षी आपण सुरू करतोय. 350 किलोमीटरची मेट्रो मुंबईमध्ये ज्या प्रकारे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणार आहे. आज मुंबईचा कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, मुंबईमध्ये आज आपण पाहतोय ठाणे बोरीवली सारखा जो अंडरग्राउंड टनेल आपण तयार करणार आहोत की ज्याच्यामुळे मुंबईचं डी कंजेशन मोठ्या प्रमाणात आपण करू शकणार आहोत. वेगवेगळे जे प्रकल्प आहेत, या सगळ्या प्रकल्पाचं नाव या ठिकाणी घेणार नाही, पण मुंबई बदलण्याचं काम आम्ही केलंय. आणि एवढंच नाही तर हे मोदीजींचं सरकार आहे की ज्या सरकारने पहिल्यांदा हे मान्य केलं की आमच्या झोपडपट्टीमध्ये बसणाऱ्या व्यक्तीला स्वतःचं घर मिळालं पाहिजे, आणि पहिल्यांदा केंद्र सरकारने याला मान्यता दिली की केंद्राच्या जागेवर झोपडपट्टी असेल तर केंद्र सरकार एसआरए करण्याकरता किंवा आमच्या झोपडपट्टीवासियांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याकरता आपली जमीन उपलब्ध करून देईल, आणि त्याची सुरुवात केंद्र सरकारने केली. त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांचं जीवन हे बदलण्याचं काम आज या ठिकाणी मोदी सरकारमध्ये सुरू झालेलं आहे.